श्रद्धास्थान असलेले आपण ज्यांना जननायक म्हणतो असे कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब आणि कैलासवासी सौ कुसुमबाई यांच्या प्रतिमेला मान्यवर पुष्प अर्पण करत आहे. मोबाईल पूरा टाकलेला कर हो पुरस्कार प्रदान करणार आहेत असे सगळे पुरस्कारार्थी जे आहेत मनार्थी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे. आणि आता या आपण सगळे इथे गेली अनेक वर्ष उपस्थित आहोत, मनाने जे कार्य करून ते दिले त्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. या संपूर्ण सोहळ्याला एक कौटुंबिक किनार आहे, पण कौटुंबिक किनार जरी असली तरी याची दखल वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला आणि त्याचबरोबर कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या या सोहळ्याला या ठिकाणी आम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवाजून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमचे जवळचे मित्र जयवंतरावजी पाटील, आमचे जुने मित्र सृष्टीमध्ये अतिशय लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला आहे आदिनाथ कोठारे, ज्यांचा आपण या ठिकाणी आज सत्कार केला, आदरणीय रामराव महाराज डोक, सन्माननीय दीपक म्हैसेकरजी, शेखर देसरडाजी, विश्वंभरजी चौधरी, कॅप्टन स्वाती माडिकताई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी लोकप्रतिनिधी, विद्यमान आमदार, माजी आमदार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, श्री वी शिवानंद महाजन, संदीप पाटील, बालाजी जाधव, शंकरराव चव्हाण साहेबांना चाहणाऱ्यांना अनेक वर्षापासून शंकरराव चव्हाण साहेबांचा वाढदिवस असला की आवर्जून त्यांना चाहणारा सर्व वर्ग, हा ते मुंबईत मुख्यमंत्री असोत, सत्तेवर असोत किंवा नसोत, दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात असोत किंवा खासदार असोत, त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहणारा चाहणारा मोठा वर्ग देशात आणि महाराष्ट्रात आणि अनेक वर्ष आम्ही सर्वांनी पाहिलेला, त्यांना भेटणारा वर्ग, त्यांना चाहणारा, त्यांच्या विचाराशी बांधिलकी असणारा वर्ग आम्ही सर्वांनी पाहिला, त्यांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला आवर्जून नांदेडला येणारा हा मोठा वर्ग आहे. मला या ठिकाणी सांगितलं कारण त्यांची वैचारिक बांधिलकी मनापासून शंकरराव चव्हाण साहेबांना आजही न विसरलेली सर्व मंडळी, आणि त्यांच्या विचाराला राहून जाऊन स्फूर्ती घेणारा हा सगळा वर्ग आहे. आणि मग आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण आल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. की पावसामध्ये सर्वांना येणं शक्य होईल की नाही अशा प्रकारे दुमदूक थोडीशी मनामध्ये होती, पण काल मी चौकशी केली, रेल्वे चालू आहे, मला तर खरं म्हणजे या ठिकाणी आलेलं पहिल्यांदा महाराजांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी मोठ्या पावसामध्ये काल रात्रभर प्रवास केला आणि मोठ्या उशिरा रात्री ते नांदेडला पोहोचले. दीपक म्हैसेकरजी पुण्याहून मोठ्या मुश्किल 10-12 तास मोटारीने प्रवास करून या ठिकाणी आले. कॅप्टन स्वाती महाडिक या तर
ड्यूटीवर उत्तर प्रदेशमध्ये आहेत, ललितपूरमध्ये त्यांची पोस्टिंग आहे, तर ते सर्व त्यांना रजा घेतलेली होती, त्या पुण्यात होत्या मूळच्या, राहणाऱ्या साताऱ्याच्या. परंतु त्यांना मी विनंती केली की तुमचं कर्तृत्व एवढं उत्तुंग आहे, महान आहे, म्हणून नांदेडवासियांना तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे, तुमचं मनोगत ऐकण्याची इच्छा आहे, आणि म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून त्या साताऱ्या म्हणजे पुणे मार्गे काल नांदेडपर्यंत रेल्वेने आल्या. की देशाचं गौरव आहे, देशाचं अभिमान आहे की त्यांच्या कर्तृत्वाने त्या सगळ्या महान युवतींनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं, आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीने चिकाटीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला वाहून घेऊन आपलं उद्दिष्ट साध्य करायचं त्यांनी प्रयत्न केला. आणि प्रत्येकाच्याबद्दल आपण थोडक्यात फिल्ममध्ये इथे एबीमध्ये पाहिलंच आहे की कशा पद्धतीने त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात म्हणणार नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायामध्ये महाराजांनीसुद्धा भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपले वैचारिक बहुमूल विचार समाजापर्यंत नेण्याचं काम करतायत. पण अशा या महान विभूतींचा सत्कार करत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे. आजचा दिवशी होणारा सत्कार याचं एक वेगळं महत्त्व आहे. चेतरावजी पाऊस एवढा झालेला आहे